Hello students, welcome back in our English lecture. Today we are going to learn the second poem in our new syllabus. The name of the poem is Indian Weaver. Indian Weaver is a very much popular poem composed by Sarojini Naidu. This is a short poem but has a great symbolic beauty and full of significance. First of all, let's see the brief introductions of our poetess named as Sarojini Naidu. Sarojini Naidu, one of the most celebrated poet of India, and she was a freedom fighter of India and a great lover of nature, also a great lover of humanity and equality. She was one of the promising political personality, feminist, and the first Indian woman who has the president of Indian National Congress. Sarojini Naidu worked as a poetess, also earned so frequent a Nightingale of India. The poet talks about three types of garments and the three particular times of the day. Now, in the first stanza, here is a poet. या ठिकाणी आपल्या पोएटिस ज्या आहे सरोजिनी नायडू या ठिकाणी एक्सप्लेन करताय की कशा पद्धतीने जे विवर्स आहेत ते काय करत आहे, आपलं क्लॉथ विविंग करत आहात. आणि त्यावरती प्रत्येक स्टँजामध्ये थ्री पर्टिक्युलर टाइम सांगितलेले. आणि या थ्री पर्टिक्युलर टाइम्समध्ये या ठिकाणी आपल्या कवयित्रीने सांगितलंय की कशा पद्धतीने लाईफच्या थ्री स्टेज आहे, एक चाइल्डहुड, अडल्टहुड अँड डेथ. म्हणजे लाईफच्या थ्री स्टेजेस या ठिकाणी एक्सप्लेन केले गेलेले आहे. आणि फर्स्ट स्टँझामध्ये आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन्स, कवयित्री विवरला क्वेश्चन्स विचारती, कारण इच स्टँडा ऑफ द पोयम. अँड लास्ट स्टँझामध्ये आपल्या डेथबद्दल बोललेले. फर्स्ट स्टँझामध्ये कवयित्री अतिशय छान पद्धतीने क्वेश्चन विचारती की एवढ्या अर्ली मॉर्निंगला, इतक्या अर्ली मॉर्निंगमध्ये तुम्ही हे काय विणकाम करत आहात. आणि त्यावरती अतिशय छान पद्धतीने आपले व्ह्यूअर्स उत्तर देतात. जे क्वेश्चन विचारला गेलाय त्या क्वेश्चनचा आन्सर सांगतात. फर्स्ट स्टँझामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने सांगितले. फर्स्ट स्टँझा अ रिप्रेझेंटेड द चाइल्डहुड अँड लास्ट स्टँझा ॲज अ शोज ॲज अ डेथ. अँड थ्री पर्टिक्युलर स्टेजेस ज्या सांगितलेल्या आहे, नंबर वन फर्स्ट स्टँझामध्ये जसं सांगितलेलं आहे लाईफ बर्थ सांगितलेली सुरुवातीला. फॉर एक्झाम्पल अ विवर्स, लुक ॲट द फर्स्ट स्टँझा, विवर्स विविंग ॲट ब्रेक ऑफ डे. Why do you weave a garment so gay? Question mark. A blue as the wing of Halcyon wild, we weave the robes of newborn child. Okay, look at the carefully first stanza. Here is some new words. First word is a weavers. Weavers meaning काय? काहीतरी विणकाम करणारा. पण या ठिकाणी विणकाम करणारा जो आहे तो काय विणकाम करतोय? अ क्लॉथ विवर्स. अँड विविंग अ ब्रेक ऑफ डे. ब्रेक ऑफ डे हा एक न्यू वर्ड आलेला आहे. आणि त्याचं मिनिंग काय होतो की ब्रेक ऑफ डे, दिवसाची सुरुवातच. क्वेश्चन कसं विचारलंय बघा पोएटेसने, व्हाय डू यू वीव अ गार्मेंट सो गे. सो गे, गेचं मिनिंग काय या ठिकाणी? अ व्हेरी ब्युटिफुल, व्हेरी चार्मिंग अँड व्हेरी हॅपीली. क्वेश्चन बघा कसा विचारलेला आहे की तुम्ही एवढ्या सकाळी सकाळी दिवसाच्या सुरुवातीला काय विणकाम करताय, आणि ते पण कसं अ सो गे. ते गार्मेंट जे करताय ते तुम्ही कसं व्हेरी ब्युटिफुल आहे, चार्मिंग आहे, आणि तुम्ही कसे आहात, अतिशय हॅपीली आहात. मग एवढं हॅपी होऊन तुम्ही एवढं सुंदर विणकाम कसलं करत आहात? आणि त्यावरती विचारल्यानंतर ते क्वेश्चनचं आन्सर असं मिळतं, वी वीव आर विविंग अ चार्मिंग. आम्ही एवढ्या चार्मिंगमध्ये काय विणत आहोत? इट्स अ व्हेरी प्रेसियस. की जे काय आहे ते खूप प्रेसियस आहे आणि व्हेरी क्युरियस अबाउट इट.
आम्ही त्या गोष्टीबद्दल एवढे क्युरियस का आहे, तर ते काय आहे त्यांचं आन्सर असं पोएटेसला मिळतं, वी वीव द रोब ऑफ न्यू बॉर्न बेबी चाइल्ड. म्हणजे ते काय आहे, एका नवीन बाळासाठी आम्ही काय करतोय, एक न्यू ड्रेस विणतोय. या ठिकाणी एक रोब हा वर्ड आलाय बघा, रोब्स म्हणजे कपडे किंवा ड्रेस. आणि ते कसं आहे, हेल्सियन. हेल्सियन म्हणजे काय, अनदर नेम ऑफ किंग फिशर. किंग फिशरचं नेक्स्ट नेम आहे बघा. या ठिकाणी तुम्हाला अतिशय छान किंग फिशर जरी म्हटलं तर किती सुंदर त्याचा जो रंग आहे तो अतिशय ब्ल्यू कलरचा. अँड हिअर इज अ इंडिकेट्स द ब्ल्यू कलर. ब्ल्यू कलर्स काय सजेस्ट करत आहे, अतिशय ब्राईट ब्युटिफुल क्लॉथ असं सजेशन आहे. हे सिम्बोलाइज आहे किंग फिशर किंवा जे हेल्सियन हे न्यू नेम यूज केलंय, हे ऍक्च्युली कसलं आहे, किंग फिशर या बर्डचं आहे, की तो अतिशय ब्ल्यू कलरचा आहे. त्याचे जे पंख आहे, इट सिम्बोलाइज द लॉयल्टी अँड ब्राईटनेस. ब्ल्यू कलर जो आहे, जो किंग फिशर बर्ड्सचा त्याच्या असणाऱ्या पंखांचा जो कलर आहे, तो कलर या ठिकाणी सिम्बोलाइज केलाय आपल्या सरोजिनी नायडू यांनी. आणि तो वापरण्याचा उद्देशच तो होता की ते लॉयल्टीसाठी, एक निष्ठापूर्वक, कारण त्यांचं जे काम चालू आहे ते खूप निष्ठापूर्वक आहे, म्हणून इथं ब्ल्यू बर्ड्सचा उल्लेख केलाय. आणि ते जे क्लॉथ आहे ते कशा प्रकारचं आहे, जसा किंग फिशर बर्ड्सच्या पंखांचा कलर असतो, सेम त्याच पंखासारखं हे काय आहे, क्लॉथ आहे. अँड इन दिस स्टांझा मीन्स द फर्स्ट स्टांझा इंडिकेट्स द ब्रेक ऑफ डे अँड एव्हरी मॉर्निंग अँड द ब्ल्यू कलर ड्रेस. जे जे सिम्बॉलिकल वर्ड्स वापरले, म्हणजे मेटाफोरिकली यूज केलेले आहे या ठिकाणी बघा. आणि या ठिकाणी चाइल्डहूडमध्ये नो सिरियसनेस, कोणतंही सॉरोफुलनेस नसतं, सगळं एव्हरीवेअर इज न्यू बॉर्न बेबी. न्यू बॉर्न बेबीचं लाईफ किती सुंदर असतं बघा, कोणतंही सॉरो नाही, सॅडनेस नाही, एव्हरीवेअर इज अ हॅपीनेस. आणि अशाच पद्धतीने हे जे विवर आहे, अतिशय ब्राईटली किंवा अतिशय ब्युटिफुली हे क्लॉथ विणत आहेत. आणि जे किंगफिशर विंग्स ऑफ किंगफिशर्सचे जे वर्णन केले ब्ल्यू कलरचा, जो जेवढा ब्राईट आहे, चार्मिंग आहे, अशाच पद्धतीने यांचा मूड पण कसा आहे, अतिशय चार्मिंग आहे. आणि फ्रेश मॉर्निंगच्या ब्रेक ऑफ डे म्हणलंय, म्हणजे दिवसाची सुरुवातच यांनी इतक्या सुंदर पद्धतीने अतिशय हॅपीमध्ये, बिलकुल सोरफुलनेस नाहीये, हॅपीनेस चार्मिंग नेचरमध्ये काय केलंय, कारण का द न्यू बॉय न्यू बेबी जो आत्ता जस्ट बॉर्न झालाय त्याच्यासाठी ते कपडे विणताय. म्हणजे आपल्या लाईफची सुरुवातच झाली, का ती कोणत्याही सरोफुलनी नाही आहे तर अतिशय हॅपीनेसने आहे. बघा लाईफ चाइल्डहूड जे आहे ते खूप हॅपीली असतं, कोणताही सॉरो नाही, कोणताही सॅडनेस नाही, कोणतंही टेन्शन नाही, अँड फ्री असतं एकदम. तसेच हे हॅपीली न्यू मॉर्निंगमध्ये, अर्ली मॉर्निंगमध्ये एवढ्या सुंदर किंगफिशर बर्डसारख्या त्याच्या विंग्सच्या रंगाचं ब्ल्यू कलरचे कपडे रोब्स, म्हणजे असे क्लॉथ्स विणत आहे. तेही कुणासाठी, अ न्यू बॉर्न बेबी की जो ऑलवेज हॅपीली आहे. बघा म्हणजे या ठिकाणी कवियत्रीनी जसं किंगफिशर म्हणजेच हेल्सियन ह्या बर्ड्सचा उल्लेख केला, त्याच्या विंग्सचा उल्लेख केला, कलर सिम्बोलाइज बघा कसे सिम्बोलाइज केलेले आहे, किती सिम्बॉलिक स्ट्रक्चर यूज केलेलं आहे कवियत्रीनी या ठिकाणी. आणि अतिशय त्यांच्या पोएमची खासियत हीच आहे का त्या खूप सुंदर स्ट्रक्चर करतात. त्यांचं जे स्ट्रक्चर आहे पोएमचं, इतके समर्पक उदाहरण दिलेले असतात की ते बर्ड्स जे क्लॉथ विणताय ते अतिशय, त्यांनी डायरेक्टली हेल्सियन बर्ड्स म्हणजे किंगफिशर बर्ड्सचे जे विंग्स आहे ते जेवढे फ्रेशनेस आहे, जेवढे ब्राईट आहे, ते सिम्बॉलिक. सिम्बॉलिक कशाशी केलेलं आहे, का त्या हॅपीनेसची. हॅपीनेस कोणता सांगितला आहे, का जो न्यू बॉर्न बेबीला असणारा जो हॅपीनेस आहे त्या हॅपीनेसचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. नाव इन द सेकंड स्टँझा, सेकंड स्टँझामध्ये काय सांगितलंय बघा, लुक ॲट द सेकंड स्टँझा. सेकंड स्टँझामध्ये वीवर्स विविंग ॲट फॉल ऑफ नाईट. आता टायमिंग कोणता आहे, फॉल ऑफ नाईट. Why do you weave a garment so bright? Another question. बघा next question आपल्या poetess ने विचारलेला आहे weaver साठी. Why do you weave a garment so bright? And कधी करताय तुम्ही fall of night ला. Like a plumes of peacock, purple and green. We weave the marriage veils of queen. बघा सेकंड स्टँझा मध्ये असंच क्वेश्चन विचारलेला आहे आपल्या पोएटेसनी की why do you weave the garment so bright? Bright म्हणजे अतिशय चमकणारे, चकाकणारे किंवा एवढे सुंदर ब्युटिफुल गारमेंट्स कुणासाठी विणत आहे, वाय का बनवताय आणि कधी बनवताय तुम्ही, फॉल ऑफ नाईट. आता जे न्यू वर्ड्स आले त्यामध्ये फॉल ऑफ नाईट हा एक न्यू वर्ड्स आहे, म्हणजे इव्हिनिंग टाईमला.
की डे संपत आलेला आहे, नाईटची सुरुवात होणार आहे. आय एम फुल ऑफ नाईट म्हणजे इव्हिनिंग टाइमला तुम्ही हा एवढा सुंदर सो ब्राईट क्लॉथ्स कुणासाठी विणत आहेत. अँड अनदर न्यू वर्ड इज अ प्लम्स. प्लम्स हा शब्द वापरलाय म्हणजे पिकॉकचे प्लम्स. पिकॉक, पिकॉकचा पिकॉक म्हटलं की आपल्या समोर पसारा, त्याचा जो पिसारा फुलवणारा जो पिकॉक आहे तो समजतो. या ठिकाणी प्लम्सचं मिनिंग सांगितलंय की तो पिकॉक, मोराचा जो पिसारा आहे. अशा सुंदर पिसाऱ्यामध्ये असणारे वेगवेगळे जे कलर्स आहे ते कलर्स वापरून इतकं सो ब्युटिफुल गार्मेंट्स कुणासाठी विणत आहे, तेही इव्हिनिंग टाइमला. आणि इव्हिनिंग टाइम हा कशाचं इंडिकेट केलेला आहे, कारण बहुतेक वेळा इट्स इंडियन मॅरेज टायमिंग. बघा, इंडियन मॅरेज हे सपोज द त्या टायमिंगमध्ये इव्हिनिंग टायमिंगमध्येच मॅरेज अरेंज केलेलं असायचे. आणि अशा टायमिंगला तुम्ही कोणता क्वेश्चन विचारलाय, व्हाय दे वीव द गार्मेंट सो ब्राईट, एवढं सुंदर एवढं ब्युटिफुल लाईक अ पर्पल अँड ग्रीन. पर्पल आणि ग्रीन की जे मोऱ्याच्या पिसाऱ्यामध्ये असणारे जे कलर्स आहे ते कलर्स वापरून इतकं सुंदर चमकणारं ब्राईट करणारं एवढं सुंदर तुम्ही गार्मेंट्स कसं काय विणत आहात, असा क्वेश्चन केलाय. अँड व्यूअर्स आन्सर बघा, आता व्यूअर्सनी काय आन्सर दिलेला आहे, विविंग द मॅरेज वेल ऑफ गिविंग. आता व्हेल हा एक वर्ड आलेला आहे, बघा केअरफुली बघा की जसा मोराचा पिसारा फुललेला असतो त्यामध्ये जे जे कलर्स आहे म्हणजे पर्पल कलर असेल, ग्रीन कलर असेल, आणि ते कलर्स कसे आहे अतिशय ब्राईट आहे. आणि हे जे ब्राईट कलर खूप सुंदर दिसणारे हे जे कलर आहे हे कलर वापरून तुम्ही कोणतं एवढं सो ब्राईट इतकं चमकील्या रंगाचं एवढं सुंदर सुंदर गार्मेंट्स कोणासाठी तयार करत आहे, तर त्यावर व्यूअर्सनी कोणता आन्सर दिला आहे, विविंग अ मॅरेज वेल्स ऑफ क्वीन. एका क्वीनसाठी म्हणजे एका राजकुमारीचं ते काय करत आहे, या ठिकाणी घुंगट, वेल्स मीनिंग काय, घुंगट. एका राजकुमारीसाठी ते काय करत आहे, तिच्या मॅरेजमध्ये तिला जो घुंगट घ्यायचा आहे तो घुंगट ते विणत आहे, त्या घुंगटचं ते काम करत आहे. आणि अतिशय सुंदर प्रकारे इम्पॉर्टंट स्टेज सांगितली लाईफमधली, ही ॲडल्ट स्टेज आहे. सेकंड स्टँझामध्ये कवियत्रीने ॲडल्ट स्टेज शो केलेली आहे. आणि या ठिकाणी बघा, ही ॲडल्ट स्टेज जी आहे मॅरेज म्हटल्यावरती क्वीनचं मॅरेज आहे आणि त्यासाठी ते वेल्स तयार केलं जात आहे. म्हणजे ॲडल्ट स्टेज ही इम्पॉर्टंट जशी स्टेज आहे आपल्या लाईफमधली, त्यामध्ये बघा थोडंसं स्ट्रेसही असतो, हॅपीनेसही असतो, आणि हे कॉम्बिनेशन आहे. या ठिकाणी हिअर इज अ पोएटिस शोज द कॉम्बिनेशन्स ऑफ सॉरो अँड हॅपीनेस. बघा, वेडिंग सेरेमनी आहे, वेडिंग सेरेमनीमध्ये जो क्वीनला घुंगट घ्यायचा आहे त्या घुंगट विणण्याचं काम चालू आहे, आणि त्या ठिकाणी दोन्हीही कॉम्बिनेशन आहे. बघा, सॉरोफुलनेस आहे, हॅपीनेसही आहे. बघा, मॅरेज कंडिशनमध्ये जी क्वीन आहे, जिचं मॅरेज आहे, ती बोथ सिच्युएशनमध्ये असते. बघा, एक तर ती सॉरोफुलही आहे आणि ती हॅप्पी पण आहे. दोन्हीही गोष्टींचं कॉम्बिनेशन करण्यासाठी या ठिकाणी काय वापरलंय, मोराचा पिसारा जो फुललेला आहे त्या पिसाऱ्याचे पर्पल ग्रीन असे सुंदर सुंदर कलर वापरून अतिशय ब्राईट असं गार्मेंट विवलं जात आहे. म्हणून कवयित्रीने असं क्वेश्चन्स विचारलाय, व्हाय दे वीव द गार्मेंट सो ब्राईट. आणि त्यानंतर थर्ड स्टँझामध्ये की जी एंडिंग स्टेज असते, बघा थर्ड स्टँझामध्ये सांगितलंय, स्टँझा नंबर थर्ड, वीवर्स विविंग अ सोलेमन and still, what do you weave in the moonlight chill? White as a feathers and white as a cloud, we weave a dead man's funeral shroud. बघा, इथं न्यू वर्ड्स जे आलेले केअरफुली बघा. सोलेमन, सोलेमन हा एक न्यू वर्ड आलेला आहे. सोलेमन म्हणजे अतिशय सॉरोफुल नेचर किंवा सिरियसनेस. एवढं सिरियस होऊन तुम्ही विविंग काय करताय, क्वेश्चन कसा विचारलाय कवयित्रीनी, व्हॉट डू यू वीव इन द मूनलाईट चिल. मूनलाईट म्हणजे चंद्रप्रकाश, या चंद्रप्रकाश आणि तो चंद्रप्रकाश कसा आहे, चिल आहे. बघा, चिल म्हणजे अतिशय शांत. अशा शांत अशा चंद्रप्रकाशामध्ये तुम्ही हे काय विणताय, आणि हे कसं विणलं जात आहे, ॲज लाईक अ क्लाऊड. किती व्हाईट आहे, क्लाऊड सारखा रंग आहे त्याचा. व्हाय, हिअर पोएट आस्क द क्वेश्चन्स, व्हाय दे आर सायलेंट अँड सॉरोफुल. सरोजिनी नायडू या ठिकाणी काय म्हणताय की तुम्ही एवढे सायलेंट का आहात, एवढं सॉरोफुल होऊन काय करत आहात, विथ अ व्हाईट गार्मेंट्स. जे गार्मेंट्स विणलं जात आहे ते कोणत्या मूडमध्ये आहे, व्हेरी सायलेंट अँड सॉरोफुल. हिअर इज अ व्हाईट कलर इंडिकेट्स, इथं मून लाईटचा उल्लेख केलेला आहे. बघा, मून लाईटप्रमाणे असणारा हा जो क्लॉथ आहे इतका व्हाईट असणारा, या ठिकाणी इंडिकेट्स काय केलेलं आहे, जे क्लाऊड प्रमाणे सांगितलंय किंवा फिदर्स प्रमाणे, व्हाईट ॲज अ फिदर्स, फिदर्स सारखा किंवा क्लाऊड सारखा, म्हणजे कलरलेस, लाईफलेस.
या ठिकाणी काय केले, मूनलाइट हे कंपॅरिझन कशाशी केलेलं आहे, लाईटलेस किंवा कलरलेस म्हणजे लाईफलेस. लास्ट स्टँझामध्ये पोएटेसने आपल्याला फायनल स्टेज सांगितली बघा. ह्या फायनल स्टँझामध्ये लाईफच्या फायनल स्टेजचा उल्लेख केलेला आहे, म्हणजे ते अतिशय व्हाईट कलर जो आहे, इमोशनलेस आहे, लाईफलेस आहे. आणि इट बिगिन्स विथ की जेवढ्या हॅपीली न्यू बॉर्न बेबीचं वेलकम झालं, तेवढ्या सॉरोफुल नेचरमध्ये काय होत आहे, या ठिकाणी एंडिंग होत आहे. बघा, ही जी एंड सांगितलेला आहे तो कसला एंड आहे, एंड ऑफ द लाईफ असं सांगितलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी बघा किती मेटाफॉरिकल स्ट्रक्चर यूज केलं गेलेलं आहे आपल्या पोएटने. आणि अशा पद्धतीने ह्या कवितेमध्ये सरोजिनी नायडू यांनी व्ह्यूअर्सला 3 स्टेज ऑफ लाईफ आणि त्याबद्दल वेगवेगळ्या कलरने त्या कशा इंडिकेट्स केल्या गेल्या, म्हणजे ज्या पद्धतीने या ठिकाणी पर्टिक्युलर टाइम मेन्शन केला आहे, त्याचबरोबर व्ह्यूअर्सचा असणारा मूड मेन्शन केलेला आहे, आणि कलर्स इंडिकेट्स केले की जे लाईफचे कलर आहे ते कशा पद्धतीने या ठिकाणी सिम्बॉलिकली यूज केले गेलेले आहे. आणि अशा पद्धतीने सरोजिनी नायडू यांनी अतिशय समर्पक उदाहरणं देऊन लाईफचा एंड आणि त्याचबरोबर असणारा व्हाईट रंग, न्यू बॉर्न बेबीसाठी असणारा रंग, एका मॅरेज किंवा अडल्ट यंग जनरेशनसाठी असणारा रंग आणि एंड, लाईफचा एंड होतो तेव्हा व्हाईट कलर, अशा प्रकारचे वेगवेगळ्या कलरचे एक्झाम्पल देऊन त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने एका शॉर्ट पोएममध्ये लाईफच्या पूर्ण स्टेजेस सांगितल्या. आणि त्या ठिकाणी व्ह्यूअर्स कशा पद्धतीने विणकाम करतात, इंडियन व्ह्यूअर्स त्यांचा असणारा मून आणि लास्ट स्टेज हे मूनलाईटचं उदाहरण देऊन कसा लाईफचा एंड होतो, हेही अतिशय समर्पक पद्धतीने त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने सरोजिनी नायडू यांनी या शॉर्ट पोएमचं म्हणजे न्यू बॉर्न बेबीपासून तर लाईफचं अडल्ट नंतर लास्ट स्टेज म्हणजे एंडिंग कसं सुरू होतं, या सगळ्या स्टेजेसचं वर्णन अतिशय शॉर्ट पोएममध्ये म्हणजे फक्त 3 स्टॅन्सामध्ये हे सगळं एक्सप्लेन केलं आहे. ओके, आय होप ऑल ऑफ यू अंडरस्टँड द पोएम. ओके, वी आर स्टॉप हिअर. इन नेक्स्ट लेक्चर वी विल टेक द ॲप्रिसिएशन ऑफ दिस पोएम. ओके, गुड बाय.